नमस्कार, मी श्रीकांत महाजन, डेरीडॉन जळगाव ह्या फ्रँचायसीचा मी संचालक आहे. ॲक्च्युली जळगावमध्ये आम्ही 6 महिन्यापासून वर्किंगमध्ये आहे, पण मला असं वाटतं की पाहिजे तसं आम्ही पोहोचू शकलो नाही, म्हणून ह्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. तर ॲक्च्युली डेरीडॉन हे जे आहे हे 1500 स्क्वेअर फूटमध्ये आम्ही डेव्हलप केलेलं आहे. तर जवळपास ह्या ठिकाणी एका वेळेस 70 लोकांची बसण्याची कॅपॅसिटी आहे. या ठिकाणी आम्ही फास्ट फूडमध्ये पिझ्झा, फ्राईज, सँडविच दिलेले आहे. नंतर थिक शेक आहेत, आईस्क्रीम आहेत, आईस्क्रीम पण नॅचरल पद्धतीने बनवलेली आहे. तर जवळपास आईस्क्रीम फ्लेवर 35 आहेत, शेक पण आमचे 35-35 आसपास आहेत, मस्तानी आहेत, मस्तानी पण त्याच्यामध्ये 21 फ्लेवर आहेत. नंतर पिझ्झामध्ये आमचे 5 प्रकार आहेत, त्याच्यामध्ये चीज बस्ट आहे, अमेरिकन कॉर्न आहे, मार्गरिटा पिझ्झा आहे. पिझ्झाचे आम्ही 5 प्रकार ठेवलेले आहेत. त्याच्यामागचं बेसिक कारण असं आहे की प्रत्येक एज ग्रुपला जो फ्लेवर आवडतो, जसं यंगस्टर असेल त्यांना तिखट आवडत असेल, लहान मुलांना थोडं गोडसत असेल तर अमेरिकन कॉर्न आहे. तर या पद्धतीने वेगवेगळे आम्ही 5 फ्लेवर ठेवलेले आहेत. तसं फ्राईज पण आहेत, फ्राईजमध्ये पण शेजवान फ्राईज आहेत, चिली गार्लिक आहेत जे तिखट आहेत, नंतर पिरी पिरी आहे. तर याच्यातही वेगवेगळ्या प्रकारचे फ्राईज ठेवलेले आहेत. सँडविच पण आम्ही ग्रिल सँडविच ठेवलेले आहेत, त्याच्यात चिली चीज कॉर्न पण हे एक नवीन फ्लेवर केला आहे आम्ही. तर त्याची चव जी आहे ती युनिक आहे. तंदुरी सँडविच जे आहे ती पण एक वेगळी प्रकारची चव देतं. तर डेरीडॉन ह्या ठिकाणी आम्ही सगळं जे आहे ते चांगल्या A1 क्वालिटीचं प्रॉडक्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी. आणि गेली 2.5 वर्षापासून आम्ही शोधामध्ये होतो की जळगावमध्ये काही करण्यासारखं आहे का. तर 2.5 वर्षामध्ये असं आम्हाला जाणवलं की आईस्क्रीम इंडस्ट्री ही जी आहे ही मोठी आईस्क्रीम इंडस्ट्री आहे, पण कस्टमरला पाहिजे त्या स्वरूपात त्याला न्याय दिला जात नाही. तर त्याला बसण्यासाठी जागा म्हणा किंवा इतर त्याचे काही बर्थडे सेलिब्रेशन असेल, काही ह्या गोष्टी असतील, किती पार्टीज असतील, तर या गोष्टींना एक पाहिजे तसं प्लेस नव्हतं असं आम्हाला वाटत होतं. म्हणून जळगावमध्ये एक चांगल्या प्रतीची जागा आणि एक चांगलं म्युझिक, एक चांगला हवेशीर आनंदी वातावरण देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला आहे ते डेरीडॉन थ्रू. तर 6 महिन्यापासून आम्ही इथं वर्किंगमध्ये आहे. यात अजून महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे की कस्टमरला अजून काही एक्स्ट्रा द्यावं, त्यासाठी आम्ही दर महिन्याला 20 रुपयाचा स्कोप ठेवलेला आहे, दर महिन्याच्या 20 तारखेला. तर याच्यामध्ये एक फ्लेवर ऑफ द मंथ असतो, त्यावेळेस तो फ्लेवर त्या 20 तारखेला 20 रुपयाला मिळतो, जेणेकरून ज्यांना आवडतो तो फ्लेवर त्यावेळेस त्यांना आवडीने खाऊ शकतील. आणि ज्यांना तो म्हणजे त्यांनी टेस्ट केला नसेल, चव घेतली नसेल, तर त्यावेळेस त्यांनाही चव घेता येते, ती कमी पैसे मोजून. अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की गेल्या 2 महिन्यापासून झोमॅटो पण आपल्या इथं लॉन्च झालेला आहे, तर त्याच्या थ्रूही तुम्ही प्रॉडक्ट्स जे आहेत आमचे घरपोच मागवू शकता. अजून नेक्स्ट मंथमध्ये स्विगी हे लॉन्च होणार आहे, त्याच्या थ्रूही तुम्ही प्रॉडक्ट मागवू शकता. या ठिकाणी तुम्ही बर्थडे सेलिब्रेशन, किटी पार्टीज किंवा मीटिंग्स तुम्ही अरेंज करू शकता. त्यासाठी आम्ही एक चांगली सुविधा दिलेली आहे. इथं म्युझिक सिस्टीम आहे, त्या म्युझिक सिस्टीमही तुम्ही तुमचा फोन कनेक्ट करून तुमच्या आवडीचं म्युझिक लावू शकता. जे आमचे प्रॉडक्ट आहे जसं आईस्क्रीम आहे, थिक शेक आहेत, हे ॲक्च्युअल फलपासून बनवलेले आहे. जसं आईस्क्रीममध्ये सीताफल आहे, सीताफल फ्लेवर आहे, टेंडर कोकोनट आहे, रेडेगाव आहे, पायनॅपल आहे, तर ही सगळी जी आहे ती फळांच्या पल्पपासून बनवली गेली. त्याचप्रकारे सीताफळ शेक जे आहे हे पण पल्प थ्रू यूज करून बनवले गेले. तर या ठिकाणी मी लाईव्ह ट्रेंड्स डॉट न्यूज यांचं मी आभार मानतो की या ठिकाणी त्यांच्या थ्रू मी ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. जे काही मी तुम्हाला सांगितलं आहे ते प्रत्यक्षात बघण्यासाठी तुम्ही किंवा चव घेण्यासाठी अवश्य भेट द्या डेरीडॉनला. आमचा ॲड्रेस जो आहे तो लेवा बोर्डिंगच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला 1st फ्लोअरला आहे. तर तुम्हाला मी आवाहन करतो की तुम्ही इथं लवकरात लवकर व्हिजिट करा.